आणि मुलींच्या विवाहाचं वय एकवीस वर्ष करण्याला एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध दर्शवलाय अठरा वर्ष झाल्यानंतर देशाचा पंतप्रधान निवडू शकतो आणि व्यवसायासाठी करार करू शकतो तर विवाह का करू शकत नाही असा सवाल जलील यांनी उपस्थित केलाय बालविवाह कायद्यानं नव्हे तर शिक्षणानं कमी झाले शिक्षणामुळे मुलींच्या विचारांची क्षमता वाढली असंही जलील यांनी म्हटलं उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये महत्वाचे मुद्दे बाजूला ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडनं मुलींच्या लग्नाचं वय वाढवण्याबद्दलचं विधेयक आणलं जाते असा आरोप जलील यांनी केला हे विचारायचं आहे मोदी साहेबांना आणि त्यांच्या सरकारला की आपण साध्य काय करणार आहे याचा याच्यातून म्हणजे अठरा वर्ष झाले की मी देशाचा पंतप्रधान कोण आहे हे मी निवडू शकतो एम एल एज एम पीज निवडू शकतो अठरा वर्ष झाले की ती मी कॉन्ट्रॅक्ट साइन करू शकतो बिझनेस स्टार्ट करू शकतो, हे सगळं असताना फक्त मॅरेजसाठी हे बिल आण म्हणजे कितपत योग्य आहे आणि त्याच्या मागे त्यांची लॉजिक काय आहे हे त्यांनी स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे ना आता माहित नाही आहे की आपले यंगस्टर्स मध्ये किती कॅपॅसिटी काय पोटेन्शियल आहे ते रिअलाईज करण्यासाठी आम्हाला असं वाटतं की तुम्ही हे आम्ही तर हे म्हणतो की तुम्ही एटीन वर्षामध्ये सगळं परवानगी देत आहे ना मग मॅरेजसाठी तुम्ही कोण हे सांगणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट